आर्णी येथे दिनांक 3 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी आर्णी तालुका व शहराच्या वतीने दत्रामपूर येथील एरमे यांच्या पेट्रोल पंपावरून विजय संकल्प रॅली काढण्यात आली. परंतु या बाईक रॅलीत कार्यकर्ता हे फक्त पेट्रोल टाकण्यापुरते दिसले. भारतीय जनता पार्टी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना यावेळी मात्र दिसून आले. ही विजय संकल्प रॅलीने आर्णी जवळा ते रिटर्न आणि आर्णी ते लोन बेहळ ते रिटर्न आणि असे एकूण 30 ते 35 किलोमीटर अंतर कापण्यात आले. परंतु तालुका प्रमुख यांनी रस्त्यांचे रूट 60 किलोमीटर एवढे सांगितले असता त्यांनी 30 ते 35 किलोमीटर पुरतेच रॅली काढली असून यात नेमके तालुका प्रमुख खोटे बोलताना दिसत आहेत. बाईक रॅलीमध्ये 30 ते 35 च्या मोटरसायकली दिसून आल्यात. प्रथमोपचाराकरिता रुग्णवाहिका सोबत ठेवणे असे पक्षाकडून स्पष्ट आदेश असताना सुद्धा रुग्णवाहिका सोबत न ठेवण्याचे कारण काय असेल असे प्रश्न कार्यकर्त्यांमध्येच करताना दिसत आहेत. आर्णी लोकसभा विधानसभा दोन्ही बीजेपीच्या ताब्यात असून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार राजू तोळसाम या लोकसभा विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कार्यकर्त्यांची संकल्प रॅलींना दांडी मारणे हा बीजेपीसाठी फायद्याचे ठरणार की तोट्याचे ठरणार हे भविष्यात पाहायला मिळणार आहे. मी बिपिन राठोड, तालुका अध्यक्ष आर्णी, भारतीय जनता पार्टी. आज सर्व देशामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे विजय महारॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आर्णी तालुक्यामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आयोजनामध्ये या रॅलीमध्ये या आर्णीचं रूट आर्णी ते जवळा, जवळा ते लोणबे, लोणबे ते सावळी असं जवळजवळ 60-65 किलोमीटरचं आज आमचं रूट होणार आहे. तरी आज या रॅलीमध्ये सर्व जे समावेश झालेला आहे, सर्व कार्यकर्ते आज उत्साही दिसत आहे. सर्व कार्यकर्त्यांना माझ्यातर्फे अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि आजच्या या विजय रॅलीला सुरुवात झालेली आहे, शुभारंभ झालेला आहे. धन्यवाद. मेरा बूथ सबसे मजबूत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासंवाद कार्यक्रमातही कार्यकर्त्यांनी दांडी मारली होती. कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रमाला सतत दांड्या मारत असल्याचे कारण काय अशी चर्चा होताना दिसत आहे. ही माहिती आर्णी येथून आर्णी न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.